ब्रेकिंग न्यूज पाहूयात. विधान परिषद निवडणूक रणनीती ठरवण्याकरता शिवसेनेनं बैठक आयोजित केलेली आहे. रंगशारदा सभागृहामध्ये शिवसेनेची बैठक पार पडते. मात्र या बैठकीचं वृत्तांकन करायला प्रसारमाध्यमांना मनाई करण्यात आली आहे. मुंबई पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून जायच्या जागांसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला मार्गदर्शन करत आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहांनी अलीकडेच ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतरही शिवसेनेनं स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची तयारी चालवली आहे. पक्षाच्या रणनीतीबाबतीत कमालीची गुप्तता पाळली जाते. माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्या संपर्कात आहेत. दिनेश, अत्यंत गुप्तता पाळून ही बैठक होते, नक्कीच चर्चा आहेत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे डोळे लागले आहेत, कारण पूर्णपणे तटस्थता शिवसेना या निवडणुकांमध्ये ठेवणार, एकला चलोरेच्या भूमिकेवर कायम राहणार असं दिसतंय. होय, नक्कीच अजित, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात याकडेच सर्वांचं लक्ष आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या दोन निवडणुकांसाठी जी व्यूहरचना आहे किंवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आहे त्या अनुषंगानं रंगशारदा वांद्रे येथील ही बैठक महत्वाची मानली जाते. शिवसेना पक्षप्रमुखांचं इथे आगमन झालेलं आहे आणि मोठ्या संख्येनं स्थानीय लोकाधिकार समिती, कामगार सेना तसंच मुंबईतले नगरसेवक या बैठकीला उपस्थित आहेत. कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेतली होती आणि युती टिकणार की युती संपुष्टात येणार याविषयी अजूनही सस्पेन्स कायम आहे. भाजपकडून मात्र दावा केला जातोय की पुढल्या निवडणुका या युतीमध्येच लढल्या जातील. शिवसेनेकडून थेट ऑफिशियल भाष्य होत नाहीये. त्या अनुषंगाने आज उद्धव ठाकरे या भाषणात काय भूमिका मांडतात या संदर्भात उत्सुकता होती. प्रसारमाध्यमांचे कॅमेरे रंगशारदा सभागृहामध्ये लागले होते, पण शिवसेनेच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आलं की ही बैठक प्रसारमाध्यमांना कव्हर करण्यासाठी नाही आहे, या प्रसारमाध्यमांनी या सभागृहातून बाहेर पडावं. त्यामुळे व्यूहरचनेविषयी गोपनीयता आहे. तसंच जाहीररित्या उद्धव ठाकरे या अमित शहांच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांना संबोधित करत असल्यामुळे ते काय भूमिका मांडतात याविषयी गोपनीयता पाळली जाणार आहे. त्यामुळे नक्कीच अजूनही शिवसेनेला आपले सर्व पत्ते उघडायचे नाहीयेत. या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळतंय की भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढता आहेत. अमित शहा यांच्या मातोश्रीवारीचा अद्यापही काही फरक पडलेला दिसत नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा मेसेज खरं तर प्रसारमाध्यमांमधून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात गेला असता, पण ती व्यूहरचना त्या बाबतीत पक्षप्रमुखांना गोपनीयता पाळायची आहे. त्यामुळे अचानक प्रसारमाध्यमांना या बैठकीतून बाहेर जाण्यास सांगण्यात आलंय. मोठी बातमी आहे दिनेश, नक्कीच याची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा होते. या क्षणाला ही अत्यंत महत्वाची बातमी महाराष्ट्रातली. धन्यवाद या माहिती करता. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.